गोवा बनावटीच्या दारूच्या बॉक्सने भरलेली इनोवा कार अकेरी मेटातील धोकादायक वळणावर झाडावर आदळून कलडल्याने झालेल्या अपघातात कारमधील तिघे जण जखमी झाले. जखमींवर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून हा अपघात सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडला. गोव्याहून ही कार कोल्हापूरच्या दिशेने जात होती. वळणावर अंदाज न आल्याने चालकाचा ताबा सुटून कार झाडाला धडकून रस्त्यावरच कलंडली. सुदैवाने कारमधील तिघे जण जखमांवरच बचावले. अपघातानंतर घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. या अपघाताबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.